खूप गोष्टी घडलेल्या असतात कटुत आलेली असते आणि मग ती समोरच्याला सांगायची असते फक्त ना ते शेअर करत असताना मी किती ग्रेट आहे आणि तो कसा होता किंवा ती कशी होती आणि मी फारच ग्रेट होतो माझी तयारी होती हे सगळं करायची पण तिची तयारी नव्हती हा ॲप्रोच जर घेतला ना तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं नाही हा कुठं बोलतोय काहीतरी माझ्याकडे एक आई आली होती त्यांच्या मुलाचं सेकंड मॅरेज होणार आहे तर त्या बोलता बोलता मला असं म्हणलं की तिला आरतीचं तबक पण तयार करता येत नव्हतं तर त्याच्यामध्ये आरतीचं तबक तयार करता येणं चहा करता येणं याच्या पलीकडे जाऊन नातं म्हणून ना आपण काय करू शकतोय hmm. हे जे अपडेट्स म्हणलं मी आता नवीन काळानुसार आलेले हे आई वडिलांनी पण समजून घेण्याची खूप गरज आहे असं वाटतं मला hmm. तर ते त्या दोघांचं नातं पण चांगलं राहील ती तिच्या आई वडिलांकडे जरी समजा राहायला गेली तरी सुद्धा एक प्रकारचा परकेपणा जाणवतो तिथे hmm. आणि मग आई वडील असं म्हणतात आम्ही काय तुला जन्मभर पुरणार होतो लग्न कर कारण लग्न ही आयुष्याची इति कर्तव्यता मानलेली आपल्याकडे मी जरी ती मिळवतीये hmm. तरी सुद्धा ते आईला आवडत नाही ती घरात राहिलेली मी साठीचा आहे आणि मला डायबेटीस बीपी आहे तर माझं पण पथ्याचं जेवण तिने करावं ह्या सगळ्या जंजाळात बायकांची अडकायची इच्छा नाहीये अजिबात हो म्हणजे दुसऱ्या लग्नाच्या वेळेस पुरुषांना बायको हवी आहे आणि कंपनी आपण निर्माण करतो दुसरं वेळेला ना त्याच्यातनं स्थैर्य मिळतं मेल, म्हणजे आपण असं नको म्हणायला की नाहीच मिळत मग नकोच तिकडे जायला माणसाबरोबर राहणं ही आपली गरज आहे आणि त्यावेळेला आपला माणूस आपल्या बरोबर असण तर ह्याच्यासाठी मला नेहमी असं वाटतं की आई वडिलांकडनं सुद्धा ना लग्न सुंदर असतं हा मेसेज द्यायला पाहिजे हॅलो नमस्कार मी ओमकार जाधव आणि खुसपूसच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो आपण मध्ये सगळे सोशली अनकम्फर्टेबल विषय हाताळत असतो जिथे ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही फारशी चर्चा होत नाही आणि आजचा असाच विषय आहे ज्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे रिमॅरेज पुनर्विवाह एक तर लग्न खूप मोठी खूप मोठी घटना खूप मोठा प्रसंग म्हणून आपल्याकडे पाहिला जातो लग्नाला एक वेगळं कन्व्हर्टेशन नातेसंबंधांमध्ये आहे आणि पुन्हा एकदा बोल्यावरती चढताना पुन्हा एकदा त्या लग्नाला सामोरं जाताना काय काय चॅलेंजेस असू शकतात काय पद्धतीचा स्टिग्मा आहे सोसायटीमध्ये आणि आपण फॅमिली म्हणूनही किंवा मित्र म्हणूनही आपल्या आजूबाजूच्या मित्रमैत्रिणी किंवा आपले नातेवाईक कि या प्रोसेसेसमधनं जात असताना त्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतो या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपण हा एपिसोड करतो आहोत आज या एपिसोडसाठी खास पाहुण्या आहेत आपल्यासोबत डॉक्टर गौरी कानेटकर आहेत अनुरूपमुळे आपण त्यांना डेफिनेटली ओळखतो अनुरूपच्या त्या कार्यकारी संचालिका आहेत त्यासोबतच त्या काउन्सिलर आहेत आणि आरिबीटीचं त्यांनी प्रशिक्षण शिक्षण घेतलेलं आहे आणि खूप वर्षांचा त्यांचा लग्न या विषयावरचा अनुभव आहे आणि त्या लग्नाबद्दलचं काउन्सिलिंग करतात त्याबद्दलची संस्था चालवतात त्याच्यामुळे याच्यापेक्षा योग्य व्यक्ती कोण असू शकेल आजचा हा संवाद साधण्यासाठी तर वेलकम yes, नमस्कार।, <laughs> नमस्कार नमस्कार मला वाटतं सुरुवातच आपण इथपासून करूयात की आता जसं म्हटल्याप्रमाणे खूप स्टिग्मा आहेत पुन्हा एकदा लग्न करण्याकडे बघण्याचं म्हणजे एक तर आता गेल्या काही वर्षात डिवोर्सेसचं पण प्रमाण इतकं वाढलेलं आहे की तसं बऱ्याचदा नवीन लग्नाला उभं राहणाऱ्या लोकांची संख्या पण जास्त दिसती आहे पण तो स्टिग्मा आता त्याचं आत्ताचं स्वरूप कसं आहे म्हणजे अजूनही तो तेवढाच त्याचा बाऊ आहे का लोकांच्या मनात आणि ओवर अ पिरियड ऑफ टाईम तो कसा बदलतोय म्हणजे अप्रोच म्हणूनही लोकांचा अप्रोच बदलतो आहे का पुनर्विवाहाकडे बघण्याचा एकतर तो जो स्टिग्मा आपण म्हणतोय तो हळूहळू कमी होतोय थोडासा विचार असा केला की पंधरा वर्षापूर्वी जर बघितलं की अमक्या तमक्या मुलीचा किंवा मुलाचा डिवोर्स झालाय तर तेव्हा असं वाटायचं हो बापरे अशी एक त्याच्यावरती कॉमेंट पासवायची पण आता जर म्हणलं की अमक्या तमकीचा डिवोर्स झालाय किंवा त्या मुलाचं झालंय तर हो का म्हणजे याच्यामध्ये पण बदल झालाय तर याच्यावरनंच कळतं की ते समाजामध्ये जितक्या प्रमाणात आता पसरत आहे तितक्या प्रमाणामध्ये तो स्टिग्मा कमी झालाय हे बरोबर आहे पण प्रत्यक्ष hmm. बर। hmm. त्या घटनेमधनं ती व्यक्ती जी जात असते ना ती काही इतकी सहज जात नसते बरोबर म्हणजे तिला खूप अप्स अँड डाऊन्सला सामोरं जायला लागतं त्याच्यामध्ये लिगल इशूज तर आहेतच त्यावेळेला अनेकांचे टोबणे कॉमेंट्स आपल्या समाजामध्ये नातेवाईकांकडनं घरामध्ये सुद्धा आई वडील जर असतील तर त्यांना काही फार आवडत नाही oh. ते शक्यतो असं बघत असता की नको बाई म्हणजे डिवोर्स नको घेऊस किंवा एका बाजूला ते असंही म्हणतात की खूप काही सहन करू नको आम्ही आहोत oh. तर हा पण बदल झालाय म्हणजे hmm. hmm. वीस एक वर्षापूर्वी आई वडील म्हणायचे की नाही नाही तुला जमून घ्यायचंय oh. त्याच्यापूर्वी म्हणायचे की नाही लग्न झालं की माहेर संपत hmm. आता जी परत येशील ती आडवी होऊनच इतकं oh. वाईट पद्धतीने ते बोललं जायचं आता आई वडील असं म्हणतात की खूप सारा सहन नको करूस तुला जर तिथे खूप त्रास होत असेल मानसिक शारीरिक तर तू ये परत आम्ही आहोत तुझ्यासाठी तर हे सगळे काळानुरूप झालेले बदल त्याच्याकडे बघण्याचे ओके मला सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे वाटतं की आता तुम्ही काउन्सलिंग पण करता आणि या सगळ्या प्रोसेसमधनं जाणाऱ्या लोकांना मदत करता तर काय काय मुख्य कारण आहेत एकतर म्हणजे एकतर रिलेशनशिप्सही बऱ्याच अर्थी बदलल्या आहेत <coughs> लग्नाकडनं अपेक्षा बदललेल्या आहेत आणि पुन्हा एकदा लग्नासाठी उभं राहणं म्हणजे त्या लग्नाकडनं अपेक्षा आणि एकूणच काय एक कारणांसाठी परत एकदा लग्नासाठी लोक उभी राहतात असं मला असं वाटतं सध्याच्या सामाजिक परिस्थितीमध्ये खूप कारण आहेत पण समजा आपण शंभर डिव्होर्स असं धरलं गृहित तर जेन्युइन कारण आठ ते दहाच असतात मग त्याच्यामध्ये व्यसन असतं फसवणूक असते आधी अमुक तमुक गोष्टी सांगितल्या नाहीत असं असतं पण ही सगळी जी अत्यंत खरी खरी कारणं आहेत जेन्युइन म्हणतो आपण ही कम्पॅरेटिव्हली खूप कमी आहेत okay. आणि त्या मानाने वाढलेले इगो ऐकून न घेण्याची वृत्ती किंवा तडजोडपेक्षा सुद्धा न अचानक काहीतरी गोष्टी समोर येतात तर त्यावेळेला त्या, त्या गोष्टींना सामोरं कसं जायचंय या संदर्भात असलेली अक्षमता असं म्हणू आपण नसलेली तयारी तयारी पण नाही आणि कसं आहे असे जे सगळे घटना घडत असतात आयुष्यात तर आत्ताची जी मुलं ह्या वयामध्ये आहेत लग्नाच्या वयात किंवा रिमॅरेजच्या वयामध्ये त्यांच्यासमोर आपण मध्यम वर्गाचं चित्र जर उभं केलं तर खूप गोष्टी त्यांना ऑन द प्लॅटर मिळालेल्या आहेत hmm. त्यांना त्याच्यासाठी फार संघर्ष नाही करावा लागलेला hmm. की जो त्यांच्या आई वडिलांनी खूप पाहिलेला असतो संघर्षापेक्षा सुद्धा सहज साध्य असं काही नव्हतं त्यावेळेला चाळीस एक वर्षापूर्वी त्या मानाने आत्ताची ही जी पिढी आहे जन नवीन जनरेशन त्यांना तितके कष्ट नाहीयेत त्याच्या मागे नो डाऊट शिक्षणासाठी ते खूप कष्ट घेतात वगैरे पण त्याही पेक्षा सुद्धा ते मिळून जात त्यांना तर हा जर का आपण थोडासा बघितला तर त्याच्यातनं Uh, माझ्या मनाविरुद्ध जी घटना घडते आणि त्याच्यातनं मी तयार होत जाते हुँ। ही मानसिकता कमी आहे अजून एक ह्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं uh, कारण आहे की जे खूप मला प्रकर्षाने मांडावं वाटतं ते म्हणजे आई वडिलांचा इंटरफिअरन्स आपल्या मुलांच्या लग्नांमध्ये त्यांच्या संसारामध्ये हा खूप जास्त आहे म्हणजे मला असं वाटतं की uh, इंग्लिशमधला जो इंटरफिअरन्स शब्द आहे ना तो खूप गोंडस आहे मराठीतला अगदी प्रॉपर शब्द आहे त्याला तो ढवळाढवळ आहे म्हणजे ऍक्च्युली ती ढवळाढवळ कुठली आई एस्पेशली आई पालक जे आहेत ना ते आपल्या मुलीच्या संसारामध्ये मुलाच्या संसारामध्ये खूप करतात आणि कुठेतरी त्यांच्या आण डोक्यामध्ये असं असतं की आम्ही आमचा संसार या पद्धतीने केला तसाच तुम्ही करा <laughs> असं एक इन वे सांगणं असतं त्यांचं तर इथे मला असं वाटतं पालकांना सांगावं की समाजात काय चाललंय याचा अपडेट प्रत्येक पालकांकडे असण्याची गरज आहे खूप hmm. लग्नाच्या संदर्भामध्ये oh. तर रात्रीचा दिवस त्यांचा कधी संपतो नवीन जनरेशनचा दिवस कधी सुरू होतो इतपासून ते सुरुवात होते hmm. म्हणजे आई बाबांची जनरेशन आहे त्यांचा दिवस लवकर संपतो दहा साडे दहा ला संपतो आणि लवकर उठतात ते पाच साडेपाचला म्हणजे ही प्रॉपर जी वेळ आहे पूर्वीपासून oh. चालत आलेली तशी आता नवीन जनरेशनची नाहीये कारण त्यांचं कामच अनेक वेळेला समजा बारा साडेबारापर्यंत त्याच्यानंतर मग थोडं रिलॅक्स होणं घरी मग झोप त्यामुळे नॅचरली उठतात उशिरा तर इथनंच त्या लाईफस्टाईलमध्ये mm. पडलेला फरक हा लक्षात येतो आता एखादी मुलगी ज्या वेळेला लग्न करून कुठल्याही घरी जाते तर तिथली लाईफस्टाईल जर अशी दहा ते पाच झोपेची असेल तर तिला जमतं असं होत नाही mm. तर हे पण बरीच कारणं त्याच्यामध्ये आहेत मुळात म्हणून मी म्हटलं की आई वडिलांचा इंटरफेअरन्स हे खूप मोठं कारण त्याच्यासाठी म्हणजे टक्के बघायला अरे बापरे बापरे याच्या पुढे जाऊन आता हेही एक एक्सप्लोर करायचं आहे ते म्हणजे आता आपण डिवोर्सेस कारणांबद्दल बोललो पण पुन्हा एकदा लग्नाला साठी उभं राहताना म्हणजे पहिल्या लग्नाच्या वेळेस तर ज्या काय अपेक्षा एकूणच लग्नसंस्थेकडनं त्याच्याच अपेक्षा माहिती आहेत आणि ते लगन, ते पूर्ण नाही झाल्या म्हणून डिव्होर्सेस झाले आणि मग त्याच्यानंतर आता पुन्हा एकदा लग्न लग्नासाठी ते लोक उभे राहतात तर पुन्हा एकदा लग्नासाठी उभं राहताना म्हणजे त्यात आता आपण दोन अर्थी पकडू शकतो किंवा पुनर्विवाह आपण डिस्कस करतो आहोत म्हणून आयदर त्यांचे पार्टनर्स गेलेले असू शकतात किंवा दुसरी गोष्ट म्हणजे डिवोर्सेस झालेले असू शकतात म्हणजे मृत्यू किंवा डिवोर्स या बरोबर साधारण बेसिसवरती पुन्हा एकदा लग्नाची वेळ येऊ शकते तर त्या दुसऱ्या लग्नाकडनं अपेक्षा म्हणजे तुम्ही ऑब्झर्व्ह करताय त्यानुसार बदललेल्या आहेत किंवा पहिल्या लग्नाचा त्याच्यावरती काही हँग ओव्हर आहे किंवा या लग्नातनं मला या अपेक्षा पूर्ण नाही झाल्या याची पूर्तता मला दुसऱ्या लग्नातनं करायची आहे आणि त्याचं दडपण आहे का या काय आहे ऍक्च्युअल आताचं चित्र त्या खूप जास्त दडपण आहे ओके okay. आणि ते अगदी छोट्या छोट्या कारणांपासून आहे म्हणजे आपल्याला ऐकताना खूप हसू येईल पण ते किती जेन्युन आहे की एक मुलगी आली होती तर तिने असं सांगितलं की पश्चिमेकडला मुलगा होता माझा पहिला जो नवरा होता तो तर आता त्या बाजूचा मला नको आहे म्हणजे समजा आपण पुणं असं धरलं तर कोथरूड भाग हा पश्चिम दिशेला येतो तर म्हणजे भीती किती मनामध्ये असेल म्हणजे फार आपल्याला ऐकताना ते हास्यास्पद वाटू शकतं पण कसं मनामध्ये येतं त्याची किती भीती आहे पत्रिका पहिल्यांदा पाहिली नव्हती आता मी पत्रिका बघूनच लग्न करणार आहे hmm. म्हणजे पहिल्यांदा जे केलेलं नाहीये ते आता मला दुरुस्त करायचं आहे वायसे वरसा की मी पहिल्यांदा अगदी छानच पत्रिका बघून केलं होतं त्याने काही फरक नाही पडत आता मला नाही बघायची अशी hmm. टोकाची उदाहरणं पण त्याच्यामध्ये आपल्याला दिसतात आणि त्याच वेळेला जेन्युईन कारणांच्या संदर्भामध्ये पण दिसतं आपल्याला की पहिल्यांदा मला नाही कळलं की त्याला काय व्यसन होतं तर मला ते ओळखता नाही आलं आता मला ते कळलं पाहिजे आधीच आणि मग त्याच्यासाठी खूप जास्त दिवस आम्ही भेटत राहू hmm. वेळ घेऊ त्याच्यासाठी किंवा पहिलं माझं मी ठरवलं होतं लव्ह मॅरेज होतं माझं आणि आई म्हणत होती की नको अगं नको करू तुझ्यासाठी हा सुटेबल नाही आहे पण तेव्हा मी इतकी आंधळी होते तर आता नाही आता मी माझ्या आई वडिलांचा कन्सेंट घेऊनच ते लग्न करीन hmm. मुलगा मुलगी दोन्हीमध्ये हो, असं आहे तर हे हॅंगओव्हर शब्द ऍक्च्युली तसं असतं की मला त्यापेक्षा काहीतरी वेगळं हवंय आता किंवा दुसरं स्टोक हवं आहे मला हे पण खूप असतं किंवा कधी कधी काय असतं सांगू का, का हे जसं दुसऱ्यांच्या बाबतीत म्हणजे माझ्या पार्टनरच्या बाबतीत मी बोलत असते त्यावेळेला माझं काय चुकलं इकडे पण लक्ष असतं म्हणजे कसं असतं ना की शेवटी आपण ते रिकॉल करत असतो आपल्या मनामध्ये आणि कुठेतरी गिल्ट फील असतो hmm. की अमक्या तमक्या वेळेला मी या या पद्धतीने बोलले ते चुकलं असेल का ते लागलं असेल का म्हणजे मला असं वाटतं की इतकं डीप रुटेड ही भीती आहे ना hmm. आणि असुरक्षितता आहे hmm. तर ही असुरक्षितता मला नेमकं त्याच्यातनं बाहेर पडून एक नवीन व्यक्ती मला हवी आहे माझ्या आयुष्यामध्ये तर ती कशी असायला पाहिजे याचे शंभर पॅरामीटर्स आहेत त्यांच्याकडे हु. आणि मग असं वाटायला लागतं की अरे शंभर तुमच्याकडे पॅरामीटर्स आहेत तर अशी व्यक्ती कशी मिळेल ती दुसरी व्यक्ती आहे ना शेवटी तो माणूस आहे त्या हु. माणसावरती अगदी लहानपणापासून झालेले इम्पॅक्ट आहे त्याचे संस्कार आहेत त्याची परिस्थिती आहे एका वेगळ्या घरातनं ती व्यक्ती आलेली आहे ती वेगळा विचार करते आणि फक्त संस्कार घरातले नसतात बाहेरही आपण हिंडत असतो आपले मित्रमैत्रिणी असतात आपले नातेवाईक असतात या सगळ्यांच्यामध्ये हिंडत असताना आपण काहीतरी वाचलेलं असतं या सगळ्याचा परिणाम मिळून आपण एक आपली पर्सनॅलिटी तयार होते हो। तर ही पर्सनॅलिटीचे ते कंगोरे आहेत ना हे कंगोरे दर काही वर्षांनी बदलणारे असतात आपण स्टॅटिक नाही होत कोणीच सतत बदलणारे आहोत आपण आणि एकमेकांच्या सहवासात आल्यानंतर तर आपण बऱ्यापैकी जास्त वेळा बदलत असतो जास्त अँगल्सनी बदलत असतो फक्त आपले कान आणि डोळे उघडे असतील तर आपल्याला ते खूप छान ऍब्सॉर्ब करता येतं रिजिडिटी असेल तर मग ते फार कमी होतं पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती होत असतो पण या गोष्टींचं दडपण म्हणजे अर्थात म्हणजे या या कारणांमुळे डिवोर्स झालेला आहे आणि घटस्फोट घ्यावा लागलेला आहे तर ती कारणांची मी पुढच्या नात्यात काळजी घेईन की काय माझा नवरा किंवा माझी बायको अल्कोहोलिक होते दारूचं व्यसन होतं तर मी खात्री करेन की पुढच्या रिलेशनशिपमध्ये हे नसावं आणि त्याची खातर जमा करूनच त्याचा विश्वास घेऊनच कारण अर्थात एकदा चटका बसल्यानंतर ताकही फुंकून पिण्याची पद्धत आहे तर आपण आणखीन जास्त कॉशियस असू पण त्याचाच जास्त दडपण घेणं हे कितपत रास्त आहे आणि त्याचा प्रेशरही घेणं एकतर ना हे खूप जास्त दडपण येतं प्रेशर येतं म्हणजे मी ज्या वेळेला बोलते अशा अनेक मुलामुलींशी तेव्हा मला असं वाटतं ठीक आहे ना मग तुम्ही काहीच नका विचार करू म्हणजे मेक इट सिम्पल हे सांगावं असं वाटतं मला आता hmm. कसं आहे डिवोर्स आणि व्यक्ती गेलेली असणं पार्टनर गेलेला असणं या मानसिकतेमध्ये फरक आहे hmm. म्हणजे एखादं कपल एंड त्यातली एक व्यक्ती काही कारणामुळे निधन पावलेली असेल तर खूप जास्त दिवस दुसरी राहिलेली जी व्यक्ती असते ना ती त्या ह्याच्यात असते ट्रॉमा म्हणूया आपण किंवा दुःखात असते किंवा त्यांचं जर उत्तम सहजीवन असेल तर मग खूपच त्रास त्या व्यक्तीला होत असतो मग या सगळ्यामध्ये बऱ्यापैकी वेळ पण द्यावा, द्यावा, द्यावा लागतो डिव्होर्समुळे अनेक वेळेला कटुता निर्माण झालेली बघितलेली आहे मग अशा वेळेला सुद्धा अनेक वेळेला असं होतं की ती किंवा तो असं म्हणतो माझा मला जरा वेळ हवाय जाऊ देत काही महिने पण आई वडील ते करायला तयार नसतात आई वडील असं म्हणतात समोर व्यक्ती उभी राहिली की तू त्यातनं पटकन बाहेर पडशील हो। किंवा मुलगा काय मुलगी काय कोणी असलं तरी परंतु या सगळ्याचा त्या त्या, त्या व्यक्तीनुसार बदल असतो तो मग काय होत त्यावेळेला ती व्यक्ती ना खूप सार दिवसभर कामात बुडवून घेते हो। मग एक त्याला जे वेळ असतो तिची पोकळी तयार झालेली असते आणि कसं असतं मित्रमैत्रिणींमध्ये रमणं कमी व्हायला लागतं विषय बदलतात hmm. किंवा आपण तिथे एकटे आहोत हे जाणवायला लागतं आणि मग समूह थोडा तो एक भाग असतो की hmm. hmm. मला कोणी oh. समजून नाही घेते हा एक त्याच्यावरती इम्पॅक्ट होतो म्हणजे हे सगळ्या ज्या गोष्टी यांना त्या मला असं वाटलं मेंटल हेल्थशी रिलेटेड आहे कारण आपली मानसिकता जपणं हे खर तर प्रत्येक व्यक्तीचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि रॅशनल इमोटिव्ह हो थेरपी जी आहे मी जी शिकले नाडकणी सरांकडे त्याचं मूळ बॉटम लाईन अशी आहे की स्वहित जपा परहित जाणा mm -hmm. स्वहित आणि स्वार्थ याच्यामध्ये फरक आहे mm -hmm. स्वहितामध्ये तुम्ही दुसऱ्याचं नुकसान नाही करत कारण त्याचा पुढला पाठ परहित जाणार आहे तुम्ही स्वतःच जेव्हा हित बघता त्यावेळेला समोरची व्यक्ती जर कम्फर्टेबल नसेल तर तुम्ही पण छान आयुष्य नाही जगू शकत एस्पेशली hmm, hmm. घरामध्ये ज्या वेळेला आपण वावरत असतो त्यावेळेला माझ्या घरात समजा काय चार मंडळी आहेत आणि बाकीची सगळीना फार कम्फर्टेबल नाही आहेत पण मी मात्र मजेत राहते असं कधीच होऊ शकत नाही hmm, hmm. कारण आपण जी सगळी मंडळी आहोत ती माणसांसोबत राहणारी आहोत oh. आणि आपल्याला त्यांचं वेलबिइंग पण हवं असतं बरोबर तरच आपण सुख सुखात आनंदात राहू शकतो तर या सगळ्या गोष्टीचा विचार सगळीकडे हवा म्हणजे पहिलं लग्न काय किंवा दुसरं लग्न oh. काय या सगळीकडे तो यायला हवा असं वाटतं मला हुँ, हुँ, हुँ. आता आपण बोलताना स्वार्थ हा शब्द वा वापरलात ना तर मला त्याच्यावरती खरं तर आणायचं आहे पुढचं कॉन्व्हर्सेशन की म्हणजे दुसऱ्यांदा ज्यावेळेस लग्नाला लोक उभी राहतात त्यावेळेस म्हणजे जर समजा फॅमिली असेल आणि म्हणजे अगदीच न नुकतं लग्न झालेलं असेल मुलं बाळ नसतील तर कदाचित या परत प्रोसेसमधनं जाणं थोडं सोपं असू शकतं कारण तुमच्यासोबत लायबिलिटी किंवा जबाबदारी म्हणून तुमच्यासोबत मुलं नाही आहेत त्याच्यामुळे कदाचित हे थोडं सोपं असू शकतं पण ज्यावेळेस मु मुलं असू शकतील त्या नात्यामध्ये आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा मुलगा किंवा पालक म्हणून दोघेही कोणाकडे कस्टडी असेल ज्या स्वरूपात पुन्हा एकदा लग्नाला उभं राहायला तयार होतात तर त्याच्यानंतर कायम ते स्वार्थ म्हणून जे पाहिलं जातं कारण कंपॅनियनशिपसाठी लग्न केलं जातं म्हणजे आयुष्यभरासाठीचा कंपॅनियन हवा आहे म्हणून लग्न केलं जातं तर जर मुलं असतील तर त्यांच्या पालकांकडे रिमॅरेज च्या दृष्टीनं बघताना स्वार्थ आणि कारण आपण फिल्म्स मध्ये येते पण सावत्र हा शब्द ज्या ज्या वेळेस पाहिला सावत्र या फिलिंगनेच येतो म्हणजे रिमॅरेज मधून झालेलं तर ते सावत्र वडील सावत्र आई आणि मग या शब्दाला एक शेड हो एक्झॅक्टली exactly. तर त्या पद्धतीनंच पाहिलं गेलेलं आहे त्याच्याकडे तर ते कसं आहे खर तर सांगायचं ना तर आताची आपली जी सामाजिक परिस्थिती आहे ना तर ती मला स्वतःला न आवडणारी या संदर्भात म्हणजे उदाहरणार्थ एखादं जोडप आहे आणि त्यांना बाळ आहे किंवा छोटं मुल आहे आणि त्यांचा डिवोर्स झालाय तर कस्टडी असते तिच्याकडे लिगल कस्टडी जी आपण म्हणतो ती आणि ती आई असते शेवटी फार कमी केसेसमध्ये असं दिसतं की बाळ वडिलांकडे आहे असं फार कमी पण ती आईकडे असतात आणि त्याच्यामुळे काय होतं तो जो असतो तिचा नवरा तो स्वतःला विनापत्य समजतो mm. नसताना सुद्धा त्यामुळे तो ज्या वेळेला लग्नाला उभा राहतो तेव्हा त्याला व्यक्ती अशी हवी असते की तिला बाळ नको mm. हा आता हे त्याचं जे स्वतःच बाळ मूल काय जे आहे ते त्याच्याकडे कधी येण्याची शक्यता असते तर ती अठराव्या वर्षी असते mm. तेसुद्धा म्हणजे त्यावेळेला विचारायचं तोपर्यंत त्याचा कॉन्टॅक्ट आहे नाही म्हणजे मला खूप लिगल मॅटर्समध्ये मी जात नाही हो। परंतु या संदर्भामध्ये असं होऊ शकतं आता इथे जी ती आहे की जिला बाळ आहे छोटं तिचं लग्न होणं खूप अवघड जातंय सध्या म्हणजे बाळासकट तिला स्वीकारणं हे कुठली डिव्होर्सी व्यक्ती नाही करत ही एखादी विधूर माणूस असेल तर तो करतो पण तो सुद्धा कधी करतो महते त्याला बाळ असेल किंवा मूल असेल तर Oh. त्याच्याकडे जर अपत्य नसेल तर तो नाही स्वीकारत hmm. किंवा आता अपत्य असलेली एखादा पुरुष माणूस आहे आणि त्याला लग्न करायचंय तर तोही असं म्हणतो की नको ती ही जे आपण सावत्रला म्हणतोय oh. शेड तर ती आल्यानंतर ती माझ्या बाळाकडे दुर्लक्ष करेल त्यामुळे तिला बाळ असलेली व्यक्ती मला नको हा पण एक त्याला अँगल आहे hmm. hmm. आता याच्यामध्ये होतं काय याच्यामध्ये जी ती असते ना तिची अत्यंत कुतरोड होते म्हणजे तिला कंपॅनियन पण मिळत नाही hmm. मिळत नाही म्हणजे खूपच प्रयत्न करायला लागतात असं अगदी मी पॉइंट ब्लँक म्हणत नाही मिळत नाही वगैरे असं oh. परंतु खूप अवघड आहे hmm. hmm. आणि मग तिचं लग्न कधी होतं तर हे जे तिचं मूल बाळ काय जे असतं ते ज्या वेळेला मोठं होतं वीस बावीस वर्षाचं hmm. त्यावेळेला तिला ती गरज भासायला ला लागते आणि मग ती लग्नाला परत हो म्हणते पण तिने कितीही प्रयत्न केला ना तरी ते खूप अवघड जातं अजून एक ह्याच्यामध्ये एक अँगल आहे मध्यंतरी एक मुलगी आली होती मुलगी म्हणजे डिवोर्सही होती ती लहान होती खरं तर ती चौतीस वर्षाची अशी आणि तिला चार वर्षाचा मुलगा होता आणि तिला जागा मिळत नाही आपल्याकडे सिंगल व्यक्तीला हा पण खूप मोठा प्रश्न आहे तिला कशी बशी जागा मिळाली होती आणि एक म्हणजे अगदी छोटं मध्ये अंतर आणि समोर ते मालक राहत होते ती संध्याकाळी आली सर्व जॉब करणं घरी की कुलूप उघडतानाच तो जो मालक माणूस होता तो तिच्या घरात येऊन बसायचा आणि तो म्हणायचा की तुझ्याबरोबर मलाही चहा कर मी पण अर्धा कप घेईन mm. तिला सांगता पण यायचं नाही तरी तिने एकदा दोनदा सुचवून पाहिलं की नको म्हणजे मला कामं आहेत घरात तर तो त्याच्यावर असं म्हणायचा की हरकत नाही ना तू करत राहा कामं मी तुला कंपनी देतो मी गप्पा मारतो तुझ्याशी तर असे जी उदाहरणं आहेत ती कुठली एक दुसरं उदाहरण असं नाही आहे mm. हा खूप मोठा आपल्या समाजातला प्रश्न आहे तर इतकी परिस्थिती आता नाही आहे कारण आता मुली शिकल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत पण मानसिकदृष्ट्या सुद्धा त्यांना छानपणाने उभं राहण्यासाठी फार कमी ठिकाणी समाजाकडनं प्रयत्न होतात mm. मग ही जी मानसिक पडझड म्हणूया आपण त्याला त्याच्यामध्ये ना तिचं आयुष्य खूप मिजरेबल होतं Hmm. आता याच्यामध्ये ती तिच्या आई वडिलांकडे जरी समजा राहायला गेली तरी सुद्धा एक प्रकारचा परकेपणा जाणवतो तिथे hmm. आणि मग आई वडील असं म्हणतात आम्ही काय तुला लग्न कर कारण लग्न ही आयुष्याची इति कर्तव्यता मानलेली आपल्याकडे मग लग्न केल्याशिवाय तुला धारा नाहीये लग्न केल्याशिवाय तुला तरच ती व्यक्ती मिळेल आणि आम्ही किती दिवस पुरणार तुला जरी ती मिळवतेय तरी सुद्धा ते आईला आवडत नाही ती घरात राहिलेली कारण तिला समाजाला तोंड द्यायचं असतं शेजार पाजाऱ्यांना तोंड द्यायचं असतं आणि मग सगळे म्हणतात की अरे किती दिवस आहे तुमच्याकडे ही हे एस्पेशली मुलींच्या बाबतीत घडत मुलांच्या बाबतीत घडत नाही असं नाहीये परंतु मुलांना तो चॉईस आहे की बाळ असलेली स्त्री मी स्वीकारायचे का नसलेली आहे हा मुलीला नाहीये म्हणजे ही जी परिस्थिती आहे कि, ही ना ही खूप वाईट आहे असं वाटतं मला हम्म मला वाटतं हा खूप जरच प्रॉब्लेम आहे की अजूनही जर बायकांना किंवा स्त्रियांना सेपरेट एंटिटी म्हणून स्वीकारण्यासाठी जर समाज कमी पडत असेल किंवा एक सेपरेट एंटिटी आहे जी स्वतःचे निर्णय घेऊ शकते जी स्वतःचं आयुष्य जगू शकते आणि कायम पुरुषाला पूरक स्त्री हे जे चित्र म्हणजे आता तुम्ही पण ते उदाहरण सांगितलं की जस्ट बिकॉज तिच्याकडे सिंगल व्यक्ती राहते म्हणून या पद्धतीनं हे हेवी आहे पुढे म्हणजे आता हे जे छोट बाळ मोठं होईल लग्नाचं तर तेव्हा सुद्धा ना सिंगल पॅरेंटिंग आहे ना मग ती लोकांचं असं डोक्यात गृहितक आहे की सिंगल पॅरेंटिंग म्हणजे कमतरता आहे त्या मुलामध्ये मुलीमध्ये जी आता ग्रहणप आहे खरं तर तिथे पण अडचणी येतात आपण हो आता याच मुद्द्यावरती बोलतो आहोत तर मुलांसाठी सेकंड मॅरेज आणि मुलींसाठी सेकंड मॅरेज किंवा रिमॅरेज याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे आता आपण खरं तर त्यात काही अंशी बोललो पण किती वेगळं आहे दोघांसाठी सुद्धा आणि काय अप्रोचने ते केलं जातं म्हणजे ज्यावेळेस पुनर्विवाहासाठी ज्यावेळेस मुलगी तयार होते त्यावेळेस तिची त्या लग्नाकडनं असलेली अपेक्षा आणि मुलगा ज्यावेळेस पुनर्विवाहासाठी तयार होतो आणि याच्यात वयाचाही काय फरक पडतो म्हणजे अगदीच तीशे चाळीशीतले जे तरुण आहेत त्यांचं दुसऱ्या इनिंगची अपेक्षा आणि त्याच्याही पुढचं म्हणजे सेकंड इनिंग म्हणून ज्याच्याकडे बघितलं जातं पन्नास साठीचे जे कपल्स आहेत किंवा व्यक्ती आहेत त्यांच्या दुसऱ्या लग्नाकडनं अपेक्षा मुला मुलींच्या वेगळ्या वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यावरती वेगवेगळे सिनारीओ आपल्याला बघायला मिळतात हे तीस पस ते पस्तीस चाळीस या वयोगटातली जी मंडळी आहेत त्यांना कम्पॅरेटिव्हली पार्टनर मिळाल्यानंतर ते आनंदाने जगू शकतात मी आता म्हणलं तसं की प्रोव्हायडेड त्यांची अपत्य आणि अमुक तमुक असं अपेक्षा सेमच आहेत म्हणजे मी आपण आधी बोललो तसं की आधीच्या लग्नातलं जे घडलं ते मला इथे नको आहे असं पण एक आहे दुसरा एक त्याला अत्यंत वेगळा अँगल असा आहे की जसजसं तुमचं वय वाढत जातं ना तसतसे ते हार्मोनल इम्बॅलन्स दोघांच्याही शरीरात होत असतात सेक्सच्या दृष्टीने एकमेकांशी कम्पॅटेबल होत असताना जरा वेळ लागू शकतो हा खूप महत्वाचा इश्यू आहे हा खरं तर पहिल्या लग्नात सुद्धा आहे कारण लग्नाचं वय पुढे गेलेलं आहे त्याच्यामुळे काय होतं की थोडस ना पोन फिल्म्स ब्लू फिल्म्स हे बघण्याकडे कल खूप जास्त आहे सध्या आणि ते सहजी उपलब्ध आहे oh. म्हणजे तुम्ही एकदा तुमच्या मोबाईलमध्ये एखादी फिल्म पाहिली छोटीशी तुम्हाला आलेली क्लिप पाहिलीत oh. ते पाहिलीत की तुम्हाला अल्गोरिदम असं आहे की तुम्हाला त्याच स्वरूपाच्या फिल्म्स दिसायला लागतात oh. आणि चवीचवी त्या बघितल्या पण जातात hmm. त्याच्यातनं मला सेक्सच्या संदर्भात असलेली माझी जी जाणीव आहे ही जाणीव मला समृद्ध करायची असेल कारण ती एक सुंदर गोष्ट आहे असं आपण म्हणलं म्हणलं तर त्याच्यासाठीच शिक्षण आपल्याकडे उपलब्ध नाहीये आपल्या घरामध्ये बोलण्याचा प्रघात नाहीये आपण जाऊन कुठल्या तरी कडे सगळं समजून घ्यावं याच्यासाठी एक स्टिग्मा आहे hmm. की मी कोणाकडे जाणार माही ते माहीतही नसतं की तेव्हा त्याची आपण शोधावा अशी व्यक्ती शोधावी आपण आणि त्याच्याकडे जावं ही अर्ज पण वाटत नाही आणि मग तिथे जे नातं तयार कधी सुरुवात होते नात्याला तर तिथनं ते सुरुवात होते mm. आणि खरं सांगायचं तर समजून घेणं हे तिथन सुरुवात होते mm. आणि नात्याचा बेस समजून घेण्यामध्ये मग समजून घेतला ना की तुम्ही पुढचे कितीही अवघड टप्पे पार करू शकता कारण आयुष्य इतकं सरळ सोपं नाहीये आयुष्यामध्ये खूप अवघड वाटा आहेत वळणं आहेत त्यावेळेला ती टीम जर असेल दोघांची ते ते टीम असणं हे खूप महत्वाचं आहे त्याचा बेस जो आहे तो सेक्शुअल लाईफ आहे आणि इमोशनल इंटेलिजन्स आहे बरोबर आपण आता पुन्हा मला हे वयानुसार लग्नासाठी दुसऱ्यांदा उभं राहताना काय अपेक्षा असतात आपण थोडं मोठ्या वयाचा हा बोलूया म्हणजे हे आता आपण बोलवते तीस चाळीस पर्यंत हे पंचावन्न प्लस ला आपण विचार करूया की त्यांना आता एक व्यक्ती गेलेली असते बहुतेक वेळेला डिवोर्स पेक्षा सुद्धा ना त्या ह्याच्यामध्ये दोघा पार्टनर एक पार्टनर गेलेला असतो तर त्या व्यक्तीला एक कंपॅनियन हवा असतो कारण आपण सोबतीने जगणारी माणसं आहोत त्यावेळेला काय होतं की समजा पंचावन्न वर्षाची बाई आहे आणि तिला लग्न करायचंय तर तो ती जी व्यक्ती असते साठीची समजा आपण म्हणू तर त्याची मुलं लग्नाची असतात किंवा त्याचे आई वडील घरात असतात किंवा दोन्ही असत hmm. तर यांच्याकडे बघायला म्हणून मला ती व्यक्ती घरात हवी आहे असं त्याच म्हणणं असतं किंवा त्याचा दृष्टिकोन असतो आता ही जी पंचावन्न प्लसची स्त्री आहे ही आतापर्यंत तिने तिचा संसार केलाय पुष्कळ वर्ष तीस चाळीस वर्ष तिला असं वाटत असतं की मला जो जी व्यक्ती आता हवी आहे माझ्या आयुष्यामध्ये ती मला मजा करायला हवी आहे मजा इन द सेन्स मला एखाद्या मुव्हीला जायचं आहे मला एखादं नाटक बघायचं आहे मला एखादं छान व्याख्यानाला जायचंय किंवा मला ट्रिप करायची आहे मला पिकनिकला जायचंय मला एखादा परदेश बघायचा आहे कुठला तरी याच्यासाठी तिला सोबत हवी असते पॅरामीटर्सच वेगळे अजून एक त्याच्यामध्ये अँगल असा आहे की तिची सेक्शुअल सेक्शुअल अर जी असते ती कमी झालेली असते तशी मेल मेंबर्सची कमी होत नाही कधीच Hmm. खूप वय वाढलं तरी त्यामुळे त्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो तिचा वेगळा असतो oh. आणि मग ते एकत्र येतात ते म्हणजे इथे तर खूप जास्त समजून घेणं असायला हवं hmm. hmm. पण तो तिच्याकडे बायको म्हणून बघत असतो तर बायकोचे कर्तव्य म्हणून जे काही आपण म्हणतो सो कॉल oh. ट्रॅडिशनली जी, आले, जी आली आहे ती की तिने स्वयंपाकाचं बघावं तिने मोठी माणसं घरात असतील तर त्यांची सेवा मी साठीचा आहे आणि मला डायबिटीज बी पी आहे तर माझं पण पथ्याचं जेवण तिने करावं उद्या माझी मुलगी लग्नाहून आलेली पहिल्या बाळणपणाला माहेरी मग ती येईल तेव्हा तिने तिचं करावं तर ह्या सगळ्या जंजाळात बायकांची अडकायची इच्छा नाही आहे अजिबात हु, दुसऱ्या लग्नाच्या वेळेस पुरुषांना बायको हवी आहे आणि बायकांना कंपॅनियन किंवा मित्र आहे बापरे हे केवढा मोठा फरक असू शकतो हा खरं तर <laughs> आता आपण याबद्दल बोलत होतो म्हणजे काय काय अपेक्षा वेगवेगळ्या असू शकतात तसा ज्या वेळेस दुसऱ्यांदा लग्नाला लग उभं राहतात त्यावेळेस दोन्ही पार्टनर्स का किंवा पार्टनर्सपैकी एकाचा तरी पास्ट असतो आणि आय थिंक तो सगळ्यात जास्त मोठा त्रासदायक फॅक्टर असू शकतो कारण याच्या आधी एका लग्नातनं किंवा एका मोठ्या नातेसंबंधातनं तुम्ही गेलेले आहात म्हणजे दोन्ही असतील पार्टनर्स किंवा दोन्हीपैकी एक जण तर त्यातनं ते मागे सोडून पुन्हा एकदा नव्या नात्याकडे बघताना काय दृष्टिकोन असू शकतो असला पाहिजे आणि पास्ट आहे तर माझाही पास्ट आहे समोरच्याही व्यक्तीचा पास्ट आहे आणि ते एक्सेप्ट करत कसं काय काय टप्प्यात ते शेअर करत जाणं आणि त्यातनं मार्ग काढणं हे कसं असू शकतो प्रवास वेळेला ह्याच्यामध्ये खूप अवघड त्याची कारणं जी असतात म्हणजे एखादा डिवोर्स होण्याची ही प्रत्येकाची वेगवेगळी असतात बरेचदाना आमच्याकडे रजिस्ट्रेशन होतं आणि फॉर्म भरला जातो त्याच्यामध्ये वैचारिक मतभेद एवढ्या दोन वाक्यात ते संपवलेलं असतं ते तसं नसतं म्हणूया आपण नाईन टेन भाग हा आणि खूप काय काय घडलेलं असतं म्हणजे तुझं माझं पटत नाही आता सेपरेट होईल ते दोन वाक्यात संपणार खूप गोष्टी घडलेल्या असतात कटुता आलेली असते आणि मग ती समोरच्याला सांगायची असते तर समोरचा माणूस योग्य परस्पेक्टिव्हनी ते घेतोय का नाही हा परत एक वेगळाच त्याच्यातला मुद्दा असतो तर हे एकतरनं जरूर शेअर करावं नक्कीच फक्त ना ते शेअर करत असताना मी किती ग्रेट आहे आणि तो कसा होता किंवा ती कशी होती आणि मी फारच ग्रेट होतो माझी तयारी होती हे सगळं करायची पण तिची तयारी नव्हती hmm. हा ऍप्रोच जर घेतला ना तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं नाही हा कुठं बोलतोय काहीतरी म्हणजे मी किती ग्रेट हे असता का म्हणे त्या उलट आम्ही बोलताना आम्ही असं म्हणतो की तुम्ही कोऱ्या पाठीने जा कारण आता जी समोर व्यक्ती असणार आहे ना ती वेगळी आहे hmm. म्हणजे अरे हा म्हणजे पहिली व्यक्ती पण असंच बोलत होती म्हणजे एक उदाहरण म्हणजे एक मुलगी आली होती आणि hmm. ते एका मुलाला भेटली होती डिवोर्सच्या म्हणजे सेकंड मॅरेजच्या संदर्भामध्ये आणि ती म्हणली की जसा माझा नवरा बोलत होता ना तसाच तो बोलतोय म्हणजे भेटल्यानंतर तो म्हणला की काहीतरी त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी विचारलं की तुला काय करायला आवडेल तर ती म्हटली की मी अजून काही ठरवलं नाहीये बघू म्हणजे काय करायचं वगैरे तर त्याच्यावरती तो म्हणला माझं काही असं म्हणणं नाहीये तू तु, तुला पाहिजे ते कर तुला पूर्ण मोकळी के तर ती रिकॉल करत असते मला की माझा माझा नवरा सुरुवातीला आम्ही भेटलो तेव्हा हेच बोलत होता पण मग हा समजूतदारपणा नंतर नाही दिसला मला कुठे तर ही कंपॅरिझन सतत डोक्यामध्ये होत असते hmm. मुलांच्या बाबतीत हे डिफिकल्ट अजून थोडं वेगळ्या पद्धतीचं कसं असतं मुलगी विचार करते ना तेव्हा ती ऍज अन इंडिव्हिज्युअल म्हणून विचार करते तिचा स्वतःचा hmm. ह तो विचार करतो तो त्याच्या आई वडील त्याच्याबरोबर hmm. असतात त्यामुळे माझ्या आधीच्या बायकोचं माझ्या आईशी अजिबात पटलं नाही आणि ती खूप बोलायची आईच्या पुढे पुढे ही पण तसंच केलं नंतर हा कसं आहे सांगू आपल्याकडनं आलेल्या सामाजिक आणि घरातल्या संस्कारांचा सा भाग आहे oh. म्हणजे कसं आहे की लहानपणापासून त्या मुलांनी ऐकलेलं आहे की तू आमची म्हातारपणाची काठी आहेस आपल्याला एकत्र राहायचं hmm. हे तो लहानपणापासून ऐकत आलेले आहे त्यामुळे त्याची जी जडणघडण झाली आहे ती जॉईंट फॅमिलीसाठी झाली आहे तिला असं वाटतं की नाही आपल्या दोघांचा संसार असावा हे हल्ली खूप मुलींना वाटतं hmm. जॉईंट फॅमिली पण नाकारत नाहीयेत त्या पण जॉईंट फॅमिली का हवी तर पुढे मागे मला बाळ <laughs> <laughs> हो. तर ते इतकं ओपनली पण मुली बोलतात तर हा परत मेल फिमेल मधल्या दृष्टिकोनातला फरक आहे त्यामुळे तो ज्या वेळेला तिच्याशी बोलत असतो त्यावेळेला ते रिकॉल त्याच्या डोक्यातल्या गोष्टी वेगळ्या होत असतात हिच्या डोक्यातल्या वेगळ्या होत असतात हिच्या डोक्यातल्या होत असतात तो इंडिव्हिज्युअल म्हणून होत असतात आणि त्याच्या डोक्यामध्ये ऍज अ फॅमिली म्हणून होत असतात हा बेसिकली त्याच्यामधला फरक आहे आणि हे येतच मध्ये बोलताना बोलताना अगदी बोलताना नाही आलं तरी विचार करताना नक्की येतं त्यातनं काय मार्ग असू शकतो म्हणजे काय टप्प्यामध्ये किती माहिती सांगितली पाहिजे लग्नाआधी किती गोष्टींची माहिती करून घेतली पाहिजे स्वतःचे काय पास्ट लाईफ स्वतःच्या त्या रिलेशनशिपमधले ट्रॉमाज असतील तर ते, ते कितपत ओपनली शेअर केले पाहिजे किंवा मग समोरचा पार्टनर नाही बाबा ह्याच अस्त्र म्हणून वापरेल आणि मला प्रत्येक वेळेस त्याच्यात अडकवेल की काय मग हे काय कसं ते खरं तर नेगोसिएशनच आहे दोन्ही बाबतीत तर ते कसं असलं पाहिजे मला असं वाटतं कुठलीच माहिती लपवू नाही ती अपफ्रंट समोरच्याला कळली पाहिजे hmm. जी व्यक्ती तयार होईल ती माझी व्यक्ती hmm. हा पहिला hmm. पहिला पॉइंट आहे हा कारण काय असतं सांगू कुठलीच माहिती लपून राहत नाही hmm. आज ना उद्या तुम्हाला ती कळतेच आणि hmm. त्यावेळेला मग मन खूप दुखावली जातात बिटेरियलचं एक फिलिंग येतं त्याच्यामध्ये मला ह्याने फसवलं असं वाटत राहतं त्यामुळे मला नेहमी असं वाटतं की कुठलंही लग्न पहिलं काय दुसरं काय तिसरं काय जे काही आहे ते किंवा अगदी आपण सिनियर सिटीझनच्या बाबतीत म्हणलं तरी हे जे नातं आहे हे विश्वासाच्या पायावरती उभं आहे आणि पहिला विश्वास आहे प्रेम नंतर येतं अचानक जी व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये मा त्याच्याबद्दल प्रेम वाटणं शक्य नसतं सहवासाने प्रेम वाढत जातं पण पहिला जी पायरी आहे ती विश्वासाची आहे आदराची आहे आणि मग ते प्रेम सहवास संवाद इथपर्यंत आपण पुढे जातो mm. तर विश्वास संपादन करायचा असेल तर मला नक्की काय घडलं हे थोडक्यात सांगणं गरजे ते फार कारण mm. काय सांगायला लागलं तर मग खूप सांगितलं जातं आणि समोरच्याला कंटाळा येऊ शकतो कारण तो त्याच्यात mm. 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 नसतो ना ह्याच्यामध्ये oh. आणि बरेचदा हे घडतं की ही व्यक्ती सांगायला लागते लागते म्हणजे पूर्ण लाईफ स्टोरी आणि समोरच्याला असं वाटतं अगं हो बाई कळलं <laughs> तर आपण वेगळं बोलवत तर मग सुरुवातीलाच बोलताना असं म्हणत मी अगदी थोडक्यात तुला सांगते की नेमकं काय घडलं <laughs> <laughs> पण मला असं वाटतं फार डेप्थ आपण जायला नको आणि आपण इथे थांबून त्यातून तुला काही वाटलं विचारावं असं तर तू विचार Hmm. मग आपण बोलू त्याबद्दल hmm. पण त्याबद्दल संवाद साधणं हे खूप गरजेचं आहे आणि मी मगाशी म्हणलं तसं संवाद साधत असताना की त्याच चुकलं किंवा तिचं चुकलं हा स्टान्स असेल ना hmm. तर तो चांगला नाही आता hmm. पुनर्विवाह दुसऱ्या लग्नाच्या वेळेस बोलतो आपण मेजरली या कॉन्सिक्वेन्सेस किंवा या बद्दल बोललो जिथे अपत्य साधारण नाही आहेत पण ज्यावेळेस मुलं असतात असतील म्हणजे साधारण काय तीन चार पाच वर्षांची मुलं असतील किंवा मग मोठी मुलं असतील तर ती त्यांची जबाबदारी त्या लोकांवरती आहे तर अशा वेळेस या सगळ्या प्रोसेसमधनं जातात म्हणजे सगळ्यात पहिलं तर म्हणजे पालकांचा डिवोर्स झाला आहे किंवा पुन्हा एकदा लग्न होणार आहे तर त्याच्यामुळे लहान मुलांवर त्यांच्या जडणघडणीत त्याचा काय परिणाम होणार आहे हा अर्थातच पहिला येणारा विचार आहे तर या सगळ्यातनं जातानाचा काय काय प्रवास असू शकतो आणि काय पद्धतीनं या सगळ्या कोळी पाहिला जाऊ शकतो आणि त्याचा पुढचाच टप्पा म्हणून प फॅमिलीज म्हणूनसुद्धा या सगळ्यात कारण फॅमिलीचं खूप म्हणजे आपल्याकडे लग्न फक्त दोन इंडिव्हिज्युअलच नाही होत अजूनही नाही होत दोन कुटुंबाच लग्न होत तर ते सगळ्यामध्ये कुटुंब घरचे जवळची व्यक्ती या सगळ्यांचाही काय रोल असतो आपण सुरुवात असं वाटतं की आपल्याकडे नात्याला खूप महत्व आहे हा कुठलंही असू दे ते हा तर नातं आता तू ते फक्त दोन व्यक्तींच नसतं लग्न म्हणलं की दोन कुटुंब ही एकत्र येत असतात पाश्चात्य देशामध्ये एक सिरियल मॅरेज असतं म्हणजे दोन लग्न झाली तीन डिवोर्स झाले असं असतं आपल्याकडे तो स्टिग्मा अजूनही नक्कीच आहे हो. की दोन डिवोर्स झालेत था म्हणल्यानंतर अरे बापरे मग याच काहीतरी चुकलं असेल किंवा हिचंच हो. काहीतरी चुकलं असेल असं असू शकतं या सगळ्यामध्ये ज्या वेळेला लग्न हो ठरतं होतं म्हणण्यापेक्षा ठरतं आणि तिच्याकडे समजा एक चार पाच वर्षाचं मूल आहे तर आम्ही सांगताना असं सांगतो की तुम्ही थोडा वेळ घ्या थोडा अवधी जाऊ दे जी नवीन व्यक्ती आहे समजा तो मेल मेंबर आहे म्हणजे में तो त्या मुलीशी लग्न करायला तयार आहे तिला बाळ आहे तर आधी त्याच्याशी कनेक्ट होतो एखाद्या त्या बाळाशी मुलाशी ते वयाच्या टप्प्यावर परत वेगळं वेगळं असतं म्हणजे छोटं मूल असेल आणि थोडं एक सात आठ वर्षाचं असेल बारा वर्षाचं असेल तर तर परत वेगळे टप्पे आहेत त्याच्यात तर ते जाणवून घ्यावं जास्त Hmm. त्याच्याशी जास्त जवळी पहिली जवळीक की त्याच्याशी करावी त्यांनी पैसे hmm. वर्षा बायका याच्यामध्ये ना खूप पटकन होऊ शकतात म्हणजे त्याच्याकडे पण समजा बाळे hmm. मूल आहे तर तिला जोडून घेताना कम्पॅरेटिवली वेळ कमी लागतो एक okay. आई असल्यामुळे hmm. पण तो ज्या वेळेला लग्न करणार असं म्हणतोय तर त्यावेळेला त्या मुलाशी कनेक्ट करणं hmm. ही पहिली hmm. स्टेप आहे असं मला वाटतं आणि मग ते झालं ना की ती पण मग खूप कम्फर्टेबल राहते कारण ती आई असते शेवटी ना हो। की ती आपण म्हणलं तरी त्यामुळे मग तिला खूप कम्फर्टेबल वाटायला लागतं इथनं ती सुरुवात हु. होते आणि त्याच्यामध्ये एक सहा महिन्याचा कालावधी जावा असं आमचं okay. मत आहे माझं स्पेशली की त्याच्यामध्ये मग तुम्ही जाणून घ्या एकमेकांना खूप एक वेगवेगळ्या वे इश्यूज बद्दल बोला त्यात काही फायनान्शियल इश्यूज असतील तर त्याबद्दल बोला आता आपल्याकडे त्या पद्धतीचे कॉन्ट्रॅक्ट पण होतात तसं करायचं असेल तरीही हरकत नाही पण तुम्हाला नेमकं काय नकोय ते स्पष्टपणाने सांगा समोरच्याला कारण काय नकोय या गोष्टी खूप कमी असतात काय हवंय असं विचारलं तर यादी खूप मोठी येते पण मला अमुक तमूक नकोय हे सांगणं खूप आवश्यक असतं असं मला वाटतं आणि त्याच्यासाठी आधी स्वतःच्या स्वभावाचा अभ्यास hmm. हा खूप महत्वाचा आहे असं आम्हाला वाटतं मी कुठल्याही नात्यामध्ये आपण जेव्हा एंटर करत असतो त्यावेळेला माझा स्वभाव नेमका कसा आहे मला काय हवंय मला काय का नको आहे hmm. मी कुठल्या गोष्टीला सहजपणे सामोरी जाऊ शकते hmm. कुठली गोष्ट सामोरी जाताना मला अवघड पडू शकतं म्हणजे थोडक्यात स्वॉट अनालिसिस की जे कंपनी शिकवतात ते oh. नात्यामध्ये करायला लागा wow. असं आम्ही आमच्या प्रत्येक वर्कशॉपमध्ये आमच्या प्रत्येक मध्ये सांगतो की आपल्याला ते करायचंय hmm. की wow. मला मुक्तमुक माझे विकनेसेस आहेत तर ते विकनेसेस डील करत असताना काय विकने त्या विकनेसेसला सामोरं असताना त्या व्यक्तीला काय काय अडचण येऊ शकते hmm. हे मला प्रेडिक्ट करता येईल का आणि काही काही असे असतात ते विकनेस नसतो ती सवय असते दोन्हीत फरक आहे ती सवय आपण बदलू शकतो म्हणजे तो आम्ही असं म्हणतो ना की तुम्ही आता इतके वर्ष रिलेशनशिप मध्ये आहात डेटिंग करता एकमेकांना तरीही तुम्ही चोवीस तास एकत्र राहिल्यानंतर वेगळंच दृश्य असतं म्हणजे उदाहरणार्थ की एक मुलगी आली होती तर तिने सांगताना असं सांगितलं की लग्न झालं आमचं आणि आम्ही आलो हानी म्हणून घरी आणि बघते तर तो असा टिपवर समोर पाय ठेवून बसलाय नव्यातन ब्रश करतोय तिथे बसून हे दृश्य मी जेव्हा फक्त कॉफीला भेटत असते तेव्हा नाही कळत ना आणि हे असं कसं जीव्ही सकाळी सातला म्हणजे कालच आमच्याकडे एक हे झाली इंटरव्ह्यू झाला आमच्याकडे एका कपलचा <laughs> त्याच्यात ती मला हे ते म्हणली की सकाळी सात वाजता टीव्ही कसा काय लागू शकतो तर मला असं वाटतं छोट्या गोष्टी आहेत पण ही सवय जर मला नको आहे माझ्या पार्टनर मध्ये तर ती घालवत असतानाच माझं कम्युनिकेशन कसं असायला पाहिजे hmm. मला असं वाटतं प्रत्येकाने सायकोलॉजी शिकावी <laughs> 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 आता आपण त्याच प्रश्नातला जो पुढचा टप्पा होता की कुटुंब म्हणून फॅमिली म्हणून ज्यावेळेस आपल्या घरातली एखादी व्यक्ती रिमॅरेजकडे बघते आहे त्यावेळेस फॅमिली म्हणून किंवा माझा भाऊ बहीण किंवा मुलगा मुलगी जे कोणी त्यातनं जात आहे तर त्यावेळेस त्या लोकांचा रोल एकतर किती महत्त्वाचा आहे या सगळ्या प्रॉसेसेसमधनं जाणं कारण मुलगा असेल तर त्यांच्या घरात आणखीन एक व्यक्ती येणार आहे त्यांच्या कुटुंबात मग घरात अगदी येण्याची गरज नाही जे काही ना का ना, असेल पण कुटुंबात त्यांच्या आणखीन एक व्यक्ती येणार आहे आणि सेम मुलींच्याही बाबतीत कसं तर ते कुटुंब आणि त्यांचा सपोर्ट एकतर या सगळ्या प्रोसेसमधनं जात असताना कारण त्यांनी सगळं याच्या आधीचं एक एखादं लग्न पाहिलेलं असू शकेल आणि मग त्याच्यानंतरचं जर डिवोर्स असेल तर त्याच्यासोबत येणारा जी काही कटुता असेल कदाचित असलेला ट्रॉमा असेल ह्या सगळ्या गोष्टीमधनं हे कुटुंब म्हणूनही गेलेलं आहे तर पुन्हा एकदा नवीन एखाद्या व्यक्तीला घरात वेलकम करणं कुटुंबात वेलकम करणं आणि या सगळ्यातली प्रोसेस कशी असू शकेल ही खूप अवघड असू शकते त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं आहे की सपोज आता मी घरातली एक मोठी व्यक्ती आहे आई म्हणजे सासू म्हणून आहे आणि आता आमच्या घरात एक व्यक्ती येणार आहे तर मला माझे पॅरामीटर्स बाजूला ठेवायला लागतात बदलावे इन द सेन्स कसं की ते वेगळे ठेवावे लागतात म्हणजे उदाहरणार्थ माझ्याकडे एक आई आली होती मोठी वयाची माहिती त्यांच्याकडे त्यांच्या मुलाचं सेकंड मॅरेज होणार आहे तर त्या बोलता बोलता मला असं म्हणलं की तिला आरतीचं तबक पण तयार करता येत नव्हतं आधीच्या मुलीला म्हटलं मग ही अपेक्षा आहे का की आता जी नवीन मुलगी येईल तिला आरतीचं तबक तयार करता यायला पाहिजे hmm. कारण त्यांच्या ओळीने ज्या काही अपेक्षा होत्या सून म्हणून hmm. तिच्याकडनं त्या सगळ्या ट्रॅडिशनल होत्या hmm. मग तिने लवकर उठलं पाहिजे रांगोळी घातली पाहिजे चहा केला पाहिजे मग स्वयंपाक वगैरे ती सगळी मॅनेजमेंट वगैरे पाहिली पाहिजे hmm. कसं असतं आता जी नवीन मुलगी येणार आहे तुमच्या घरामध्ये तर तिचं कामाचे तास किती आहेत ती किती शिकली आहे ती किती वाजता जाणार आहे घरातनं hmm. आणि मग तिला काय काय येतं स्वयंपाक येणं ही काही म्हणजे काय म्हणूया इतिश्री नाही ना oh. घराची मॅनेजमेंट तिला येणं स्वयंपाक येणं ही इतिश्री नाही पण मग ती काय काय करते हा संवाद पण असणं खूप गरजेचं आहे mm. तर त्याच्यामध्ये आरतीचा तबक तयार करता येणं चहा करता येणं याच्या पलीकडे जाऊन नातं म्हणून ना आपण काय करू शकतोय mm. हे जे अपडेट्स म्हणलं मी आता नवीन काळानुसार आलेले हे आई वडिलांनी पण समजून घेण्याची खूप गरज आहे असं वाटतं मला mm. तर ते त्या दोघांचं नातं पण चांगलं राहील oh. अजून एक महत्वाची गोष्ट अशी की मग मगाशी आपण स्पर्श केलाच होता त्या विषयाला सेक्शुअल लाईफ बद्दल लग्नानंतर त्यांचं सेक्शुअल लाईफ समाजमान्य सेक्शुअल लाईफ सुरू होत oh. तर त्या दोघांना तो वेळ मिळवून देणं hmm. ही पण घरातल्या मोठ्या माणसांची जबाबदारी आहे म्हणजे माझ्याकडे अशी होती की ती बेडरूम मध्ये गेली की अर्ध्या पाऊन तासानी आई त्याला हाक मारायची स्वतःच्या मुलाला की अरे तुझं दूध पेचं राहिलं आता त्याची किती पंचायत ना वेळ झालाय अर्धा पौंड तास त्या आईने पण वेळ अशी साधली नाही प्यायला दूध तर काय फरक पडतो आणि आपणच आपल्या मुलाला एका कठीण परिस्थितीत टाकणं hmm. हे किती चुकीचं आहे oh. तर याच्या सगळ्याच्या मागे त्यांची त्यांची पण काहीतरी वेगळी मानसिक कारण असू शकतात oh. पण इथे ही मॅच्युरिटी दाखवणं hmm. हे फार गरजेचं आहे आता उदाहरणार्थ hmm. उलट्या बाजूनी समजा एखादी आई असं म्हणत असेल की अरे दूध नाही प्यायला असतो आणि समजा तो आलाच नाही बाहेर कारण त्यांनी बाहेर येणं हे खूपच त्रासदायक गोष्ट आहे तिला आवडणार नाही बायकोल त्याच्या गेला बाहेर तर नाही गेला तर आईला आवडणार नाही याच्या कात्रीत अनेक वेळेला मुलं सापडलेली आहेत पण मुलांना हे अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल करता यायला पाहिजे म्हणजे दुसरे दिवशी सकाळी आईला म्हणायला त्यांनी पाहिजे की आई तू प्लीज आता नको बघूस या गोष्टींकडे सो दूध काय असेल ना ते मी पिऊनच जात जाईन किंवा नाही पिणार मी Hmm. तर हा hmm. 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 oh. जो इमोशनली हॅन्डल करण्याच्या गोष्टी आहेत ना ही इमोशनली म्हणजे काय आपण म्हणतो हॅन्डलिंग इमोशन्स आणि कम्युनिकेशन स्किल्स या दोन्ही गोष्टींचा हा प्रश्न आहे तर जसं त्या आई वडिलांनी बघणं गरजेचं आहे तसंच मुला मुलींनी पण बघणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये कसं असतं सामाजिक गोष्टी आपण लहानपणापासून ज्या करत आलेलो त्याचा इम्पॅक्ट खूप असतो म्हणजे उदाहरणार्थ की ते दोघं फिरायला गेलेत लग्न ठरलंय नॉर्मली असं असतं की तो तिला घरापर्यंत सोडायला येतो आणि मग ती म्हणते चल ना वरती कॉफी पिऊन जा तो एकदा येतो दोनदा येतो तिसऱ्या वेळेला म्हणतो नाही आता नाही मी येणार आहे मग ती म्हणते लागलास का भाव खायला तर तो भाव नसतो खात लहानपणापासून त्याच्या कानावर हे शब्द पडलेले असतात की जावयाने जास्त वेळा घरी जायचं नसतं तिच्या आईकडे हे त्यांनी इतक्या वेळा ऐकलेलं असतं की जावयाची किंमत कमी होते hmm. आता हे सगळ्या मुलांनी ऐकलेलं असतं त्याच्यामध्ये भावखणा वगैरे काही नसतं पण बॅक ऑफ द माइंड तो स्वतःला सांगत असतो गेला आहेस ना आता दोनदा आता नाही जायचं ते वेळेला तुझी किंमत कमी नाही करू बापरे <laughs> 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 कंडिशनिंग आहे <laughs> वेगळं हो तर मला असं वाटतं की हे सगळे जे सिनॅरिओ आहेत ना हे हळूहळू सॉल्व्ह होत जातात आणि कुठलीच गोष्ट रेडीमेड नसते तशी ती लग्नात तर कधीच नसते तो ओपननेस घरात एखादी व्यक्ती येत असेल किंवा रिमॅरेजला जर तुमच्या घरातली व्यक्ती जात असेल तर तो असणं खूप गरजेचं आहे या सगळ्यामध्ये मित्र मैत्रिणी सुद्धा कारण आता आपले सोशल सर्कल्स फक्त कुटुंबापुरते सीमित नाही आहेत कारण मैत्रिणी आणि आपले ऑफिसचे मित्र ह्या सगळ्या कारण आपण जास्तीत जास्त वेळ त्या लोकांसोबत असतो आणि या सगळ्यांचं इन्फ्लुएन्स इन लाईफ बऱ्यापैकी असतो म्हणजे आता असं नाही होत की माझ्या आयुष्यात एक मोठी घटना सुरू आहे किंवा मी डिव्होर्सच्या प्रोसेसमधनं चाललो आहे आणि माझ्या मित्रांना त्याबद्दल माहीत नाही तर आपण युजली शेअर करतो तर ज्यावेळेस मित्र म्हणून सुद्धा माझ्या एखादी जवळची व्यक्ती रिमॅरेजच्या प्रोसेसमधून जात आहे त्यावेळेस मी सुद्धा त्या व्यक्तीला नेव्हिगेट करताना त्या कारण अर्थात सगळ्यात पहिल्या इन्सिक्युरिटीज ज्या असतात त्या मित्रांकडे बोलून दाखवल्या जातात सगळ्यात पहिले वीक वीकनेसेस जे असतात ते डिस्कस मित्रमैत्रिणींसोबत केले जातात तर अशा वेळेस मित्रमैत्रिणी म्हणून सुद्धा काय पद्धतीने त्यांना सांभाळला जाऊ शकतो किंवा काय अप्रोचने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं जाऊ शकतो कारण त्या पद्धतीच्या मदतीची सपोर्टची गरज डेफिनेटली असते बरोबर आहे आता कसं आहे की आपण टाइम फ्रेम बघूया लग्नाच्या पूर्वी आपल्याला हे मित्रमैत्रिणी शेअर करायला आहेत त्यांनी मला समजून घेतलंय मैत्रीण असेल मित्र असेल पण आता मी सेकंड मॅरेजला जातोय hmm. या वेळेला हे नातं सांभाळण्याची खूप गरज आहे hmm. जी व्यक्ती नवीन माझ्या आयुष्यामध्ये येणार आहे त्या व्यक्तीला अमुक एका मित्राशी मैत्रिणीशी असलेलं माझं नातं काय आहे hmm. हे समजून सांगण्याची फार गरज आहे आणि hmm. ते ना खूप असं काय म्हणूया आपण असं सुपरफिशियल असता का म्हणे त्याच्यामध्ये डेप्थ हवी जी आपण बोलणार होत त्याबद्दल समजा ही मी समजा एक मुलगा आहे आणि माझा आधीच डिवोर्स झालेलं आहे hmm. तर मी माझ्या एका मैत्रिणीशी ते शेअर करतोय विरुद्ध जेंडरला जास्त प्रॉब्लेम येतो oh. सेमला एवढा येत नाही पण माझी एक मैत्रीण आहे आणि तिच्याशी मी बोलल्यानंतर मला बऱ्याच गोष्टींची क्लॅरिटी मिळाली hmm. हा तर त्यावेळेला हे सांगणं माझ्या आयुष्यामध्ये नवीन येणारी जी व्यक्ती आहे तिला हे त्याचं पहिलं कर्तव्य आहे हा की मला या या पद्धतीचा सपोर्ट मिळाला म्हणून आज मी उभा आहे तर याची कृतज्ञता जशी माझ्या मनात आहे तशी तुझ्याही मनात असली तर बरं होईल आता हु, परत अर्थातच असं आहे की आता परत समजा त्याच्यानंतर मी नात्यामध्ये नाही पण काय मला प्रमोशनच नाही मिळालं तर मला शेअर करायचंय तर अशा वेळेला ही जी नवीन आलेली व्यक्ती आहे तिने तो ॲश्युरन्स देणं त्याला की आतापर्यंत केल्याचं ठीक आहे पण आता मी आहे तुझ्या आयुष्यात hmm. तर पहिलं डिस्कस आपण करूया hmm. हा जो एक आश्वस्तपणा म्हणतो ना आपण oh. हा देणं फार गरजेचं असतं म्हणजे मग ते आपलं आपल्या पार्टनरशी असलेलं नातं वृद्धी गदूत hmm. hmm. नाही नाहीतर मग परत त्याला छेद जाऊ शकतो hmm. कारण मित्रमैत्रिणी हा खूप मोठा इशू सध्या आहे आणि आहेत मित्रमैत्रिणी पुष्कळ प्रत्येकाला आणि कप्पे पण ठरलेले असतात म्हणजे oh. अमुक एक बोलायचं oh. ते ह्या मित्राशी अमुक ते बोलायचं ते ह्या मैत्रिणीशी असं पण असू शकतं अगदीच oh, असतं oh, म्हणजे oh, oh. प्रत्येकाचं असतं oh. ते तर तेही ना सगळंच्या सगळं ट्रान्सपरंट आपण जितकं राहू ना hmm. तितकं मला असं वाटतं की तो विश्वास संपादन करता येतो तुम्हाला hmm, hmm. पण आता कसं आहे मोबाईल हा एक मोठ आम्ही त्याला पिशाच म्हणतो तर ते कसं आहे की हात नाही लावायचा माझ्या मोबाईलला तू हे hey, इतकी इंडिव्हिज्युअलिटी स्पेस oh. या दोन्ही गोष्टींनी खूप गोंधळ घातलाय दोन्ही शब्दांनी म्हणूया oh. तर वेळेला मी म्हणते माझ्या पार्टनरला ना। की नाही नाही हात नाही लावायचा तू मोबाईलला तेव्हा पहिलं डोक्यामध्ये येतं की का oh. का नाही लावायचा हात मी कारण त्याच्यात काहीतरी आहे असाच तो संशय येतो तर इथे पण आपल्याला ते व्यवस्थित सॉर्ट आउट करता यायला पाहिजे म्हणजे मग म्हणून म्हणला ना विश्वास हा पहिला मग बाकीच्या गोष्टी <laughs> आता आपण मोबाईलचं पण बोललो ना तर त्यात म्हणजे ह्याचं सगळ्याचं कारण म्हणजे तुम्ही विश्वास जसं म्हणाल तर संशय हे आहेत जर याच्या आधीचं लग्न तुटण्याचं कारण हे जर एक्स्ट्रा मरायटल अफेअर असेल किंवा त्या पद्धतीचे काही रिलेशनशिप्स एक्सप्लोअर केल्यामुळे असेल तर अविश्वास असणं स्वतःच्या पार्टनरविषयी किंवा नवीन लग्नात तर ते आणखी नसण्याची शक्यता आहे कारण माहिती आहे की समोरची व्यक्ती इतर नात्यांमध्ये इन्वॉल्वड होती तर त्या सगळ्यातनं काय मार्ग असू शकतो आणि काय नेव्हिगेशन असू शकतं एकतर जी व्यक्ती एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरमध्ये होती त्यांनी पहिल्यांदा हा विचार करायला पाहिजे की मला मानसिक स्थैर्य हवं आहे का नको आहे त्याचं कारण असं आहे की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं पण ते पुढे गेलेलं नाहीये लग्नापर्यंत गेलेलं नाही आहे कारण फॉर सम रिझन तर त्याच्यासाठी मग का बरं असं झालं होतं माझ्या आयुष्यामध्ये आणि संशय निर्माण होणं आणि माझ्या व्यक्तीशी मी एकनिष्ठ असणं माझ्या पार्टनरशी या बेसिक गोष्टी आहेत लग्नाशी आपण म्हणलं तर तर मग त्या संदर्भामध्ये जर आपण खूप खुल्या दिलानी बोललो पण बरेचदा हे होत नाही म्हणजे मी ढीक बोलन खुल्या दिलाने समोरच्याचं परसेप्शन कसं आहे तो कसं ते घेईल याच्यावरती पण बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात तर त्या दिशेने आपल्याला जात असताना आपल्याला त्या विषयाला स्पर्श करूनच पुढे जायला पाहिजे ते परत अंधारात ठेवून जाण्यात काही पॉईंट नसतो तर ते बोलताना असं म्हणाय म्हणू शकतो आपण किंवा ती सिच्युएशन एलॅबोरेट करताना की तेव्हा मला गरज होती म्हणजे जसं आपण म्हणलं ना गे एखाद्या मैत्रिणीशी मी शेअर केलं अफेअर नव्हतं पण शेअर केलं तर ती त्या त्या वेळची गरज होती तर आता सुदैवानी किंवा दुर्दैवानी मला नेमकं सांगताना येणार परंतु पूर्वीच्या काळी जेवढा त्याला एक टॅबू होता hmm. मित्र असणं एक्स्ट्रा मॅरिड अफेअर असणं इतका तर नाहीये आता बहुतेक वेळा मुलामुलींशी आम्ही बोलतो तेव्हा ते म्हणतात झालं ते झालं याच्या पुढे नीट राह hmm. इतकं ते सोपं नाहीये oh. जे वाक्य दोन वाक्यात मी बोलले असं oh. इतकं सोपं जरी नसलं तरी काही प्रमाणामध्ये ते स्वीकारणं आहे आता hmm. पण तरी सुद्धा ती भीती असते मनामध्ये कि एकदा ही व्यक्ती या पद्धतीने तिकडे वळलेली आहे कशावरनं परत घडणार नाही oh. हे नक्की मनामध्ये असतं तर याच्यासाठी सुद्धा ना स्वतःच्या मनाला तपासणं त्याच्यावरती विचार करणं आणि म्हणून मी म्हणलं ना की एखाद्या व्यक्तीवरती आपलं प्रेम असेल कालांतराने तर आपण काहीही सहन करू शकतो पण सुरुवातीच्या काळामध्ये ते होत नाही hmm. त्यामुळे नेहमीच मला असं वाटतं की नवरा बायकोचं नातं आहे ना ते मुद्दामून निर्माण केलेलं नातं आहे ते बाय बर्थ आलेलं नाहीये त्याच्यामुळे त्या नात्याला जास्तीत जास्त खत पाणी घालावं लागतं ते नातं आपल्याला उभं करायचं आहे तर दोघांनी मिळून त्या नात्याला नर्चर करावं लागतं बाय नेचर नाही आलेलं ते नर्चर करावं लागतं आणि हे नर्चर करत असताना कुठल्याही एका व्यक्तीने करून नाही चालत ते दोघा व्यक्तींनी करावं लागतं म्हणून ते टीम बिल्डिंग म्हणतो ना आपण टीम आहे दोघांची आणि मग त्याच्यातनं बाहेर पडणं मग रिस्पेक्ट त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला हँडल कराव्याच लागतात त्याला hmm. काही पर्याय नाही दुसरा hmm. oh. मला आता ऑलमोस्ट आपण शेवटाकडे आहोत तर हे विचारायचं होतं की आता जी कोणी जोडपी आहेत किंवा जी कोणी लोकं आहेत तर जे पुनर्विवाहासाठी आता विचार करत आहेत किंवा त्या प्रॉसेसमध्ये आहेत तर त्यांचा सगळ्याचा या प या सगळ्या प्रॉसेसकडे बघण्याचा काय दृष्टिकोन असला पाहिजे आणि त्यांना जर काही सल्ला द्यायचा असेल किंवा काही ऑब्झर्वेशन्स असतील तर काय पद्धतीने आपण त्यांना ती सांगू शकतो एकतर पहिली गोष्ट अशी आहे की पहिल्या लग्नामध्ये खूप कटू अनुभव आलेले असतील जे येतात मॅक्सिमम वेळेला येतात तर ती किंवा तो रिलक्टंट असतात लग्न करायला mm. म्हणजे ते म्हणतात की परत त्याच ह्याच्यामध्ये पडायचंय आणि मग परत ते सगळं तीच प्रोसेस आणि मग नवीन घर आता एस्पेशली मुलगी तिकडे mm. जाते त्यावेळेला त्याच्याही मनामध्ये ते असतं की आधीच्या लग्नामध्ये माझं अमुक अमुक त्रास झाला मानसिक त्रास ॲल्युमिनी मा हा एक वेगळा भाग असतो oh. की तो खूप जास्त प्रमाणामध्ये जर द्यावी लागलेली असेल oh. कि त्याला किंवा त्याची समजा विधूर येतो आणि त्याची बायको आजारपणात गेलेली असेल तरीही त्याला खूप मोठा फटका आर्थिकदृष्ट्या hmm. बसलेला असतो या सगळ्यातनं एस्पेशली त्याला उभं राहताना खूप वेळ लागतो म्हणजे hmm. जी पोटगी किंवा जे आपण कि म्हणतोय oh. ते देताना आत्ताची परिस्थिती अशी की खूप मोठ्या प्रमाणावरच्या रकमा या मागितल्या जातात आणि मग ती तडजोड आणि त्याच्यातनं निर्माण होणारी कटुता मग त्यासाठी जमवलेले पैसे आजपर्यंतची सगळी जी पुंजी आहे ती द्यावी लागणं hmm. मग याच्यातनं आता परत उभं राहायचंय आणि मग परत तशीच व्यक्ती मिळाली तर आता मी नाही उभे राहू शकणार hmm. परत कुठून मी पैसे देऊ hmm. ही त्याची भूमिका असू शकते तिची तर आपण कटुता म्हणलं त्या संदर्भामध्ये असू शकते की काय सपोज ऍडिक्शन मुळे मोडलेलं असेल लग्न hmm. तर आता परत येणारी व्यक्ती मग तसंच घडेल का वगैरे हे सगळं असतं या सगळ्यामध्ये काय होतं की कुठलाही मुलगा काय किंवा मुलगी काय त्यांना असं वाटत असतं की नको ना आम्ही राहीन ना एकटी मी राहू शकतो एकटा काय करायचंय लग्न करून पण याला आई वडिलांचा सपोर्ट नसतो mm. मध्ये कालावधी काही गेल्यानंतर मग अशी आपण म्हटलं तसं की आई वडील म्हणतात नाही आम्ही काय तुला जन्मभर नाही पुरणार होत mm. त्याच्यातनं ती एकुलती एक असेल तर काही प्रमाणात ते सुसही असतं पण ती भावाचा संसार असेल त्या घरात तर मग खूप जास्त परकेपणाची भावना येते दोघांनी ये येते oh. आणि ती म्हणजे ती तिला पण येते त्यालाही समजा भाऊ एक जॉईंट फॅमिली भाऊ बहिणी राहत आहेत घरामध्ये तर त्यालाही ती भावना येते की माझं कधी आयुष्य सुरू होणार hmm. कारण आपल्याकडे सेटलमेंट म्हणजे लग्न असाच oh. एक विषय असतो तर या सगळ्यामधनं बाहेर पडत असताना मला असं वाटतं की नक्कीच काउन्सिलरची मदत घ्यावी म्हणजे आपल्याकडे ना काउन्सिलिंगला एक टॅबू आहे स्टिग्मा एक प्रकारचा की मी काय वेळा आहे का किंवा hmm. माझं कुठे काय बिघडलंय सगळं व्यवस्थित चाललंय तर oh. अॅक्च्युअली काउन्सिलिंगचा अर्थ तो नाही आहे मध्ये तुम्हाला एक वेगळीच दिशा मिळते hmm. विचार तुम्हीच करायचा असतो निर्णय तुम्हीच घ्यायचा असतो तुमचंच आयुष्य असतं कुठलाही काउन्सिलर तुम्हाला निर्णय देत नाही oh. पण पाठ दाखवतो तो काउन्सिलर असतो तो सांगतो हो की या बाजूनी गेलास तर अशा अशा पद्धतीचे फायदे आहेत mm. या बाजूनी गेलास तर इतके इतके तोटे होऊ शकतात mm. विचार शेवटी तू करायचा आहेस तुझी मानसिकता कशी आहे तू आयुष्यभर एकटा राहू शकणार आहेस का mm. याचा अंदाज तुझा तुला बांधता येतोय का नाहीतर मग काय होतं आता पहिल्या लग्नामध्ये सुद्धा अठ्ठावीस तीसला ला मुलं मुली म्हणतात नाही अजून जाऊ दे मला एक प्रमोशन मिळू दे oh. मग लग्न करू इतक्यात नको आणि मग ते तेहतीस चौतीसला पोचले की मग आसपासची लग्न जमलेली असतात मित्रमैत्रिणींची विषय बदललेले असतात आणि मग त्याच्यात एक सिंगल पडल्याची भावना निर्माण होते आणि मग त्यावेळेला खूपच विचित्र मानसिकता mm. असते तर हे आपल्याला झेपणार आहे काउन्सिलर ही दिशा दाखवतं आई वडील हे सांगू नाही शकत फार त्यांचं म्हणणं एकच असतं नाही नाही लग्न कर लग्नानी आपल्याला स्थैर्य मिळतं माणूस मिळतो चोवीस तास आपल्या बरोबर असतो सगळंच्या सगळं शेअर करू शकतो या सगळ्याला या मुलींकडे उत्तर आहेत hmm. कशावर तू करतेस का बाबांची सगळं शेअर लपवतेच ना खूप गोष्टी <laughs> <laughs> तर असं कसं तरी तू म्हणू शकतेस oh. तर या सगळ्या ज्या गोष्टींचा विचार करून आपल्याला दुसऱ्या ना नात्याकडे जायचं असतं पण एक नक्की आहे की नातं ज्या वेळेला आपण निर्माण करतो दुसरं त्यावेळेला ना त्याच्यातनं स्थैर्य मिळ मिळतं म्हणजे आपण असं नको म्हणायला की नाहीच मिळत मग नकोच तिकडे जायला असं म्हणण्याची गरज नाहीये आपण शेवटी असं आहे ना की आपण सोशल आहोत सगळेजण माणसं जी आहेत ती माणसाबरोबर राहणं ही आपली गरज आहे आणि त्यावेळेला आपला माणूस आपल्या बरोबर असणं तर ह्याच्यासाठी मला नेहमी असं वाटतं की आई वडिलांकडनं सुद्धा ना लग्न सुंदर असतं हा मेसेज जायला पाहिजे की जो नाही जात म्हणजे मी म्हणताना आता म्हणते की माझी मुलगी लग्नाची आहे तर घरात असं बोललं की अरे बापरे आता तुझं लग्न करायचंय तर असं नाही कोणी म्हणत वाऊ किती मस्त आता तुझं लग्न करायचंय <laughs> <laughs> हा जो अप्रोच आहे लग्नाकडे बघण्याचा हा आई वडिलांचा सुद्धा दूषित आहे म्हणजे अनेक घरांमध्ये असं सांगितलं नाही जात की मस्त लग्नाने फार भारी असतं आपलं आयुष्य असं नाही सांगितलं जात तर मला असं वाटतं लग्नाच्या संदर्भातला एक सुरक्षितता मिळते आपल्याला एक व्यक्ती मिळते आपल्याला अजून एक आईबाबा मिळू शकतात सासू असे नाहीत अजून एक आईबाबा मिळतील आपल्याला हा जर अप्रोच आपल्याला देता आला ना पालकांना मुला मुलींना तर मला असं वाटतं ते लग्नाच्या बद्दलच्या कल्पना डोक्यातल्या ह्या सुंदर असू शकतात वॉट बेटर नोट टू एंड ऑन दिस एपिसोड मला वाटतं हा एक खूपच सुंदर अप्रोच म्हणूनही पुनर्विवाहाकडे बघण्याचा आजच्या एपिसोडमधनं मिळाला येस थँक्यू सो मच तुम्ही आलात आणि वेळ दिलात त्यासाठी थँक्यू सो मच तुम्ही हा एपिसोड बघता आहात तर तुम्हाला आणखीन कोणते एपिसोड्ज आणखीन कोणते विषय तुम्हाला खुसफुसवरती चर्चेत आणायला हवेत हे डेफिनेटली कळवा आणि यूट्यूबवर ऐकत तर सबस्क्राईब करा इतर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर ऐकताय तर प्लीज फॉलो करा यासोबतच आपण आणखीन एक नवीन चॅनल सुरू केलं आहे नागरिकशास्त्र या नावाने जिथे आपण फक्त नागरिकशास्त्र सेविक्स या संदर्भातल्या गोष्टींवरती चर्चा करणार आहोत आणि ते फक्त पॉडकास्ट नाही आहेत आता इतरही आणखीन गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील तर तेही प्लीज चेक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्यू सो मच लो बसावा मलाही इथे येऊन खूप छान वाटलं आणि रिमॅरेजसारखा अवघड विषय अवघड इन द सेन्स आपल्या समाजाच्या दृष्टिकोनातनं त्याच्यावर सलग इतका वेळ बोलता आलं त्यामुळे मलाही खूप छान वाटलं थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू